हाय फ्रेंड, चिन्मय दक्ष रेसिपी चैनल मध्ये आपले सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला बनाना कस्टर्ड कसं बनवायचं ते दाखवणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे साखर 4 चमचे घेतली आहे, 2 चमचे कस्टर्ड पावडर घेतली आहे, वॅनिला कस्टर्ड पावडर आहे, हे रूम टेम्परेचरवरचं दूध आहे आणि इथे मी 2 बनाना घेतले आहेत। इकडे आपण दूध गरम करायला ठेवले। इथे आपण कस्टर्ड पावडर या दुधात मिक्स करून घेऊया। थोड़ी थोड़ी घेऊन मिक्स करायची, याच्या गुठळ्या होऊन द्यायच्या नाही। हे चांगले मिक्स करायचं। यात आपण चांगले मिक्स केले। आपण आता दुधामध्ये साखर टाकून घेऊया। दूध आपलं उकळले। साखर चांगली विरघळून घ्यायची दुधात। आपली साखर विरघळली आहे, आता आपण याच्यात हे मिक्स टाकून ढवळत राहायचं। याच्या गुठळ्या होऊन द्यायच्या नाही। मला मिक्स झाले, आता हे हळूहळू आपलं दाटसर व्हायला लागलं। चांगले शिजून घ्यायचं, हे गुठळ्या बिलकुल होऊन द्यायच्या नाही। तुम्ही हे नक्की करून बघा, खूप यम्मी लागतं हे। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला बघायला मिळेल। आपल्या दुधाला इकडे चांगली उकळी आलेली आहे, तुम्ही बघू शकता। आपला कस्टर्ड आता शिजले आहे। आपण याच्यात थोडं केशर टाकणार आहोत। केशर टाकल्याने हे खूप टेस्टी बनतं, खूप यम्मी लागतं, कलर पण खूप छान येतो याच्याने। आता हे आपलं चांगलं दाटसर झालंय। आपण आता गॅस बंद करूया आणि हे थंड करून घ्यायचं आहे। रूम टेम्परेचरवर थंड करून घेऊया हे। आता आपण याला रूम टेम्परेचरवर थंड करून घेतले। याला बिलकुल साई होऊन दिली नाही आहे, मी सतत ढवळत राहिलं। आता आपण याच्यात बनाना टाकून घेऊया। आता आपण हे एका डिश मध्ये सर्व करू। आता आपले हे बनाना कस्टर्ड रेडी आहे, तर हे नक्की करून बघा। आवडलं तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि लाईक करा। खायच्या अगोदर हे आपण फ्रीजमध्ये 1-2 तास ठेवूया, थंड झाल्यावर खूप यम्मी लागतं खायला। आता पुन्हा भेटूया नवीन रेसिपीमध्ये।